स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी. नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प, दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरण पूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी. आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये. अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क 9167112511. कर्जत विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आलाय. आमदारकीच्या रेसमध्ये पळणारे नेते सध्या मतदारसंघात गाव बैठका घेऊन चाचपणी करताना दिसतायत. त्यातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडून सुधाकर घारे हे इंडिया आघाडीत ठाकरे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. तसंच सुधाकर घारे यांना शिवसेनेकडून आमदारकीचं तिकीट देऊन नितीन सावंत यांना नगराध्यक्ष करणार असल्याची देखील चर्चा आहे. दरम्यान या चर्चेवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर शिवसेनेचे नेते नितीन सावंत यांनी मोठा खुलासा केलाय. सावंत म्हणाले, शिवसेनेत आदेश पाळला जातो, इंडिया आघाडीचा फॉर्म्युला तयार होईल तेव्हा तिकीट मलाच मिळेल असं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय. नितीन सावंत यांना पत्रकारांनी नेमका कुठला प्रश्न विचारला हे ग्राफिकच्या माध्यमातून पाहूयात. नितीन सावंत यांना कर्जत नगरपालिकेचे नगराध्यक्ष करण्यात येणार असून सुधाकर घारे यांना ठाकरे शिवसेनेतून आमदार करण्याची चर्चा आहे. आजपर्यंत या चर्चेवर शिवसेनेकडून कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही किंवा ही चर्चा खोडून काढण्यासाठी देखील शिवसेनेकडून कुठला प्रयत्न झालेला नाही. यावर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख म्हणून आणि पुढील आमदारकीचे उमेदवार म्हणून नितीन सावंत यांच्या नावाची चर्चा असताना सावंत शांत का, आपली भूमिका नेमकी काय आहे असा प्रश्न पत्रकार संवादावेळी करण्यात आला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शिवसेनेचे दोन भाग झाले तेव्हा पण या मतदारसंघामध्ये आपल्या सर्वांनाच माहित आहे, निष्ठावंत शिवसैनिक असणं घेऊन दोन्ही तालुका प्रमुख या ठिकाणी आहेत. आम्ही या मतदारसंघात गाव वाडी वस्तीवरती सुरुवात केली. त्या मधल्या पिरियडमध्ये उद्धव साहेबांनी आम्हाला बोलून घेतलं. बोलून घेतल्यानंतर सगळ्यांनी एकमुखानी नितीन सावंत उमेदवार आहे आणि नितीन सावंतच्या पाठी आम्ही सगळी संघटना ठाम राहू असं सांगितलं. उद्धव साहेबांनी आणि आदित्य साहेब असतील यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं. आता 18,000 लीड भेटला. आदित्य साहेबांनी फोन करून शब्बासकीची थाप दिली. शिवसेना भवनला गेलो त्याच्यानंतर शब्बासकीची थाप भेटली. हे नितीन सावंत एकटा या तालुका प्रमुख म्हणून नाही, आमची ज्येष्ठ पदाधिकारी म्हणून नाही, तर सर्वसामान्य वाडी वस्तीचा शिवसेने जो कष्ट करतो मेहनत करतो त्यातून मिळतो. आज सर्वसामान्य शिवसैनिक हा एकच बोलतो निष्ठावंत शिवसैनिक की नितीन सावंत उमेदवार आहे आणि नितीन सावंत एकटा उमेदवार नाही, आम्ही सगळे शिवसैनिक निष्ठावंत उमेदवार आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर ते आज सगळ्यांच्या समोर सांगतो. मला या गोष्टीची चर्चा करण्यासाठी आपण बऱ्याच वेळा फोन करतात बरेचसे मित्र की नितीन सावंतच शिवसेना विधानसभेचा उमेदवार आहे, त्यासाठी आधुनिक करण्यासाठी वेगळी बोलायची सांगायची अशी मला तरी कुठली गरज वाटत नाही. कारण शिवसेना ही वेगळी पक्ष आहे, उद्धव साहेब इथं आदेश चालतो आणि जेव्हा इंडिया आघाडीचा फॉर्म्युला फायनल होईल त्याच्यानंतर ते नाव डिक्लेअर केलं जाईल. शिवसेना उद्धव साहेब ठाकरे पक्षाकडून नितीन सावंत हाच उमेदवारीचा उमेदवार आहे आणि नितीन सावंत हा एकटा उमेदवार नाही, त्या मतदारसंघातील निष्ठावंत प्रत्येक शिवसैनिक प्रत्येक कार्यकर्ता हा इलेक्शन आमदारकीचा लढणार आहे नितीन सावंत म्हणून. एकूणच कर्जत नगरपालिकेचा नगराध्यक्ष होण्याबाबत आणि सुधाकर घारे शिवसेनेतून आमदार होणार या चर्चेला आता कुठेतरी सावंत यांच्याकडून फुलस्टॉप देण्यात आलाय. दरम्यान यावेळी सावंत यांच्याकडून सुधाकर घारे यांचं नाव देखील घेणं टाळलं गेलेलं आहे. शिवसेना पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळेल हा विश्वास सावंत यांचा किती खरा ठरतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि आजवर आयत्या वेळी शिवसेनेत मोठ्या घडामोडी घडल्याचं चित्र आपण साऱ्यांनीच पाहिलंय आणि अनुभवलं देखील आहे. त्यामुळे अजून बऱ्याच राजकीय घडामोडी या मतदारसंघात घडणार असून आपण या सारीपाठाच्या डावात सध्या तरी उडी न घेता किनाऱ्यावर बसून या राजकीय डावपेचांचा आनंद लुटला पाहिजे एवढंच. यावर आपली प्रतिक्रिया द्यायला मात्र विसरू नका. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत.